जैतापकर बिल्डर्स एंड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार. कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायतीने उभारलेल्या सॅनिटायझर कक्षाचं तहसीलदार रमेश पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. ग्रामपंचायत हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीनं कोरोना निर्जंतुकीकरण कक्षाचं कणकवली तहसीलदार आरजे पवार यांच्या हस्ते व गट विकास अधिकारी मनोज भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आलं. यावेळी हरकुळ बुद्रुक सरपंच गौसिया बुलंद पटेल, उपसरपंच चंद्रकांत, माजी उपसभापती बुलंद पटेल, राजू पेडणेकर, हरकुळ गावचे माजी सरपंच आनंद ठाकूर, ग्रामविस्तार अधिकारी दीपक तेंडुलकर, ग्रामपंचायत सदस्य सवगावकर, गावचे पोलीस पाटील संतोष तांबे, तलाठी वळंजू, आरोग्य विभागाचे श्री सावंत, श्रीमती पाटकर आदी उपस्थित होते. आज हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायतीच्या आवारात कोरोना निर्जंतुकीकरण कक्षाचे लोकार्पण तालुक्याचे तहसीलदार पवार साहेब तसेच गट विकास अधिकारी भोसले साहेब यांच्या हस्ते पार पडले. ग्रामपंचायतीच्या आवारामध्ये जीवनावश्यक वस्तूंची विक्री, फळे, भाजी हे लोकांच्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे या आवारामध्ये लोकांची सतत वर्दळ चालू असते. त्यामुळे लोकांचेही सुरक्षितेच्या दृष्टीने लोकांचेही निर्जंतुकीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी सोडियम हायपोक्लोराईड व डेटॉल यांचे मिश्रण करून फवारणी केली जात आहे. तसेच आम्ही यापूर्वीही संपूर्ण गावामध्ये निर्जंतुकीकरण फवारणी केलेली आहे. तसेच जवळपास आम्ही गावातील लोकांच्यासाठी प्रत्येक घरात जाऊन 4,500 मास्कचे वाटप केले आहे. लोकांच्या सुरक्षितेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत कर्मचारी तसेच आरोग्य कर्मचारी यांचे सहकार्य आम्हाला चांगल्या प्रकारे मिळत आहे. गावासाठी गावातील जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चाललेल्या या उपाययोजना आणि प्रयत्नांसाठी ग्रामपंचायत हरकुळ बुद्रुकचे गावातील ग्रामस्थ आभार मानत आहेत. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.